नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी श्री साना पहारियांसह शिक्षक साने गुरुजी निवासी विद्यालय केज। तर मुलांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये इयत्ता सातवी मराठी भाषा विषयाचा घटक पाचवा भांड्याच्या दुनियेत या घटकाला सुरुवात केलेली आहे। तर मागील व्हिडिओच्या शेवटी आपण ज्यावेळेस मुलं खेळत खेळत कोपऱ्यातील एका कोठीच्या रूममध्ये जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आदिती गेलेली असते आणि तिला एक जातं दिसतं। त्या ठिकाणी काय होतं, तिला जातं दिसतं। जातं दिसल्याच्यानंतर हे तिने पहिल्यांदाच पाहिलेलं असतं। ते पाहिल्याच्या नंतर ती अशी पुटपुटते आणि आपल्या भावंडाला कोठीच्या खोलीत बोलावते आणि त्यांना ते जातं दाखवते। त्यांच्याकडून पाहून जात्याचे स्मितहास्य केले, जात्याने स्मितहास्य केले। बघा आता जातं बोलू लागलं। मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं की हे जातं किंवा वेगवेगळे जे भांडे आहेत ते स्वतः काहीतरी बोलत आहेत। तर या ठिकाणी जातं काय म्हणते बा, काय मुलांनो ओळखलं का मला, मी जातं। अरुण, तू इथे काय करतोस? आणि हा जो अरुण होता तू काय म्हणतो, तू इथे काय करतोस? जाते। काय सांगू तुम्हाला, आजकाल लोक माझ्या फक्त लग्नाची हळद दळण्यासाठीच उपयोग करतात। लोक आजकाल माझा उपयोग कशासाठी करतात, फक्त लग्नाची हळद दळण्यासाठी। आणि नंतर कसं कोपऱ्यात ठेवून देतात, आता काय माझे नवे मित्र सगळे सोयरे स्वयंपाकघरात विराजमान झाले आहेत। आणि तसं पाहायला गेलं तर आता माझे सगळे नवे जे मित्र आहेत किंवा माझे सगळे सोयरे आहेत ते काय झालेत, नवीन घरामध्ये काय झालेत, विराजमान झालेत, म्हणजे तिथे जाऊन थांबलेले आहेत। आदितीमध्येच काय म्हणते बघा, तुझे मित्र सगळे सोयरे कोण ते आम्हाला नाही समजलं। जाते म्हणते, तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल। जाते कोठीतल्या इतर भांड्यांना उद्देशून बोलते, तुम्हाला काहीच माहीत नाही आमच्याबद्दल। जे कोठीमध्ये इतर भांडे असतील त्या भांड्याला उद्देशून जाते बोलते, सांगूया का आपण यांना आपला जन्म विकास आणि आपल्यात होत गेलेल्या बदलाची माहिती। जुन्या प्रकारची सर्व भांडी माना डोलावतात। कोठीत जी काही जुन्या प्रकारची सगळी भांडी होती त्या, तर ते सगळी भांडी काय करतात, माना डोलवतात। दगडी पाटा बोलू लागतो बघा, थांब मी सांगतो त्यांना आपला इतिहास। बरं का मुलांनो, मानव जसा शेती करू लागला, स्थिर जीवन जगू लागला, तशी त्याला अन्न शिजवणं, अन्न साठवणं यासाठी भांड्याची आवश्यकता वाटू लागली। आणि या गरजेपोटी त्याने मातीपासून मडकी तसंच पसरट ताटल्या, वाडगे, पराती, रांजण, घडे अशी नित्य उपयोगी भांडी बनवली। बघा, जुन्या काळामध्ये सगळी भांडी मातीची होती, मातीची सगळी भांडी होती। त्याच्यातच जेवायचं, त्याच्यातच भाजी बनवायची, त्याच्यातच एखादा मोठा माठ असलं त्याच्यातच पाणी ठेवायचं, किंवा लोणचं वगैरे तयार करायचं ते सुद्धा त्याच्यातच बनवायचे। म्हणजे जुन्या काळामध्ये सगळी नित्य उपयोगी जी भांडी होती सगळी मातीपासून तयार केलेली होती। माधवमध्येच काय म्हणतो पहा, अरे पण आम्ही आजही मातीच्या माठातलं थंडगार पाणी पितो, छोट्या छोट्या मडक्यात दही लावतो, पण काय रे माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? मग माधव म्हणतो की अरे आम्ही तर काय थंड माठातलं पाणी आजही पितो, तसंच दूध जर थंड दूध जर गरम करायचं असलं तर मडक्यातच गरम करतो आणि दही बनवतो त्याच्यात पुन्हा। मग मला सांग, माणसानं फक्त मातीचीच भांडी बनवली का? सुरईमध्येच बोलू लागते, नाही तसं नाही, मातीच्या भांड्याबरोबरच दगडी, लाकडी, चांबड्याची भांडी ही मानवानं तयार केली। तुम्ही चांबडी बुदले वाळलेल्या भोपळ्यापासून बनवलेले तुंबे कधी पाहिले आहेत का? मंदा काय म्हणते, हो हो मी आंतरजालावर अशा भांड्याची खूप चित्र पाहिली आहेत। अजूनही आदिवासी भागातील लोक अशा वस्तूचा उपयोग करतात आणि तेही वाचलं आहे। त्यावेळेस खलबत्ता बोलू लागतो बघा, खलबत्ता ज्याच्यामध्ये आपण
चटणी वगैरे कुठून आणि खाल बघता. मुलांनो, लाकडापासून बनवलेली भिंतीलगत ठेवलेली ही काठवट पहा, म्हणजे भिंतीला चिटकून एक काठवट ठेवलेली असते भाकरी बनवायची जुने लाकडाची. गव्हाचं, बाजरीचं, ज्वारीचं अशी पीठ मळण्यासाठी, भाकरी थापण्यासाठी तिचा उपयोग केला जायचा. आजही ग्रामीण भागात काही घरातून तिचा वापर होताना दिसतो. काठवटही न राहून बोलू लागली. आणि मग ज्याच्याविषयी हा खलबत्ता बोलत होता ती काठवट सुद्धा बोलू लागली. तर काठवट काय म्हणते बघा, अगं मंदा, तुला आठवतं का तुझ्या आजीला आमचा नवा मित्र मिक्सरची खूप भीती वाटायची. दाण्याचं कूट, मिरच्या, हळद, धने असं काही भाई कुटण्यासाठी उखळ, मुसळ, दगडी खल किंवा हा खलबत्ता आजी वापरायची. पाटा वरवंटा वापरायची. आता तुम्हीच सांगा मुलांनो, आज उकळीमध्ये कोण पदार्थ कुटत बसतंय? लावला मिक्सर की झालं काम. वेळ वाचतो आणि श्रमही वाचतं. पूर्वी पिठाच्या मसाल्याच्या गिरण्या नव्हत्या. गृहिणी जात्यावर धान्याचं पीठ जळायच्या, धान्य पाकडायला सूप असायचं. आता आहे का तसं? आता बघा, बरेचसे गोष्टीमध्ये आता सुधारणा होत गेली. सुधारणा झाली म्हणून ह्या जुन्या भांड्यांनी स्वतःचं या ठिकाणी मत, स्वतःचं अस्तित्व या ठिकाणी सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला त्या लहान मुलांना खेळणाऱ्या. तर अशा पद्धतीनं हळूहळू या भांड्यामध्ये बदल होत गेला आणि हळूहळू जुनी भांडी कालबाह्य होत चालली आहे. मंदा काय म्हणते बघा, हे सगळं खरं आहे पण आज ही सर्व कामं करायला वेळ कोणाकडे आहे? तुमचं म्हणणं खरं आहे, तुम्ही जे सांगतात ते बरोबर आहे, पण आज हे सगळं करण्यासाठी वेळ आहे कोणाला? जाते लगेच काय बोलू लागते बघा, मातीच्या व लाकडाच्या भांड्याच्या पाठोपाठ माणसानं तांब, लोखंड या धातूचा शोध लावला आणि मग भांडी बनवण्यासाठी त्याचा वापर होऊ लागला. पण या धातूच्या शोधामुळं भांडी संस्कृती अधिक प्रगल्भ झाली आणि विकसित होत गेली, बरं का? तर जाते काय म्हणते, मातीच्या व लाकडाच्या भांड्यापाठोपाठ जे माणसानं तांब, लोखंड या धातूचा शोध लावला त्यापासून वेगवेगळ्या प्रकारची भांडी बनवली आणि त्यामुळं ही भांडी संस्कृती आपोआप प्रगल्भ होत गेली आणि त्याचा विकास होत गेला. अशा पद्धतीनं इथपर्यंतचा पाठ आज आपण पाहिलेला आहे. उर्वरित भाग पुढील व्हिडिओमध्ये पाहू.